आता आपण पोटाने ते बघितले नासिका मार्गे पाणी घेऊन म्हणजे तोंडावाटे सोडलं ते पण आपण बघितलेलं आहे. आता तिसरा प्रकार जो आहे तो सर्वात महत्त्वाचा आणि तेवढाच कठीण आहे. हे दोन्ही प्रकार जर का तुम्ही केले तर तिसरा प्रकार करायला तुम्हाला सुलभ जाणार आहे, पण हे दोन्ही प्रकार तुम्ही पहिले केले पाहिजे असा माझा आग्रह आहे. आता हा जो तिसरा प्रकार आहे त्याला शीतक्रम म्हटलेला आहे. शीतक्रम म्हणजे काय की तोंडाने पाणी घ्यायचं, तोंडात पाणी भरायचं आणि नासिकेमार्गे ते सोडायचं. त्याला शीतक्रम यासाठी म्हटलेलं आहे की ज्या वेळेला आपण अभ्यास करतो पुष्कळसा म्हणजे ग्रंथांचा वगैरे त्यावेळेला जे आपले ज्ञानतंतू असतात ते जास्त गरम होतात. तसाच ज्या वेळेला त्राटक वगैरे जी क्रिया आहे म्हणजे ज्योतित्राटक जिथे तुमची एकाग्रता साधण्यासाठी ज्या वेळेला आपण ज्योतीकडे सतत बघत राहतो त्यावेळेला ज्ञानतंतू असतात ते आपले जास्तीत जास्त गरम होतात. आतल्या बाजूला त्यांची उष्णता जी असते ती जास्तीत जास्त निर्माण होते, त्यामुळे ते ज्ञानतंतू जे आहेत त्यांना थंडावा मिळण्यासाठी ही क्रिया आपल्याला योगशास्त्रात दिलेली आहे. याला शीतक्रम म्हटलेलं आहे. बघा कशी होईल ती. हे मी कोमट पाणी घेतलेलं आहे, त्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे मागच्या वेळेसारखंच. आता हे मी तोंडात भरून घेणार आहे आणि नासिकेमार्गे हे पाणी मी सोडणार आहे. दोन्ही नासिका मार्गे मी सोडलेलं आहे पाणी. आता एक एक नासिका मार्गे मी सोडून दाखवतो तुम्हाला. या पद्धतीने जर का तुम्ही या तिन्ही जर का क्रिया केला तर नासिकेमार्फत जे काही कोरोनाचे किंवा कुठलेही किटाणू जातात ते संपूर्ण तुमचे बाहेर फेकले जाणार आहेत, त्यामुळे ते आपल्या फुफ्फुसापर्यंत पोचणार नाहीये. तर त्यामुळे हे जे प्रकार आहेत ते निदान नेती पॉट पॉटने जर का नेती काढायची असेल तर ती तुम्ही शिकून घ्या व्यवस्थित. कुठलाही प्रशिक्षक असेल योग प्रशिक्षक त्याच्याकडून व्यवस्थित शिकून घ्या आणि ह्या क्रिया करण्याचा प्रयत्न करा. नमस्कार.